पुण्याच्या रांजणगावमध्ये फोनवर मालाची ऑर्डर दिल्यानंतर माल घेऊन फरार अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन जणांना अटक. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी केली कारवाई. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतुकीचा खोळंबा. मेगाब्लॉकमुळे विरारवरून येणाऱ्या लोकलला अंधेरीपर्यंतच थांबा. सहाव्या मार्गिकेच्या कामाच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल. ऊस दरासाठी रघुनाथदादा पाटलांच्या शेतकरी संघटना आक्रमक. कराड मसूर येथे ऊस वाहतूक करणारी वाहनं रोखून आंदोलन. साताऱ्यातील कराड शामगावमध्ये शेतीच्या पाण्यासाठी आमरण उपोषण. आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावातील शेतकऱ्यांचा कॅन्डल मार्च. टोकाचं आंदोलन करण्याचा आंदोलकांचा इशारा. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात पांगरी नवघरे येथे वीज पुरवठा 8 दिवसांपासून खंडित. शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात. वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. ऐनदिवाळीत 30 ते 35% महागाई वाढणार. डाळींसह इतर पदार्थांचे दरही वाढले. कोल्हापूर शहरात गेल्या 8 दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागरांनी घेतली महापालिकेच्या अधिकाऱ्यांची. मराठा आरक्षणासंदर्भात साखळी उपोषणादरम्यान एकाचा मृत्यू. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सिद्गी गावातील दुर्दैवी घटना.